हॅलो डिअर स्टुडंट मी दिगंबर माई स्वागत करतो तुम्हाला सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर अपकमिंग एक्झामची तयारी करत असाल आणि एस्पेशली तुम्ही जर एच एस सी बोर्डचे स्टुडंट असाल तर तुमच्या मनामध्ये हा प्रश्न नेहमी येत असेल किंवा तुम्हाला ही अडचण नेहमी होत असेल की सर आम्ही जर बोर्ड एक्झामचा अभ्यास करायला लागलो ना तर आमच्याकडून कॉम्पिटेटिव्ह एक्झामचं प्रिपरेशन होत नाही आणि जर कॉम्पिटेटिव्ह एक्झामचं प्रिपरेशन करायला लागलो तर बोर्ड एक्झामचा अभ्यास मागे पडतो मग आम्ही ह्या दोन एक्झामला कशा पद्धतीने बॅलन्स केलं पाहिजे ते बॅलन्सच होत नाही so, सो हा जो तुमचा क्वेश्चन आहे किंवा ही जी तुमची क्वेरी आहे तर ही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न आपण ह्या व्हिडिओमध्ये करतो आहे सगळ्यात पहिले आपलं चॅनल जे आहे ते सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला अशा प्रकारे मी लेक्चर्स पण प्रोव्हाइड करणार आहे एच एस सी बोर्डचे एम एस टी सीई टीचे आणि तुम्ही कशा पद्धतीने एकदम प्रॉपर तयारी या दोघं एक्झामची बॅलन्स करू शकता हे पण तुम्हाला या चॅनलमधून समजून जाणार आहे राईट तर सुरू करूया आपण आजच्या व्हिडिओला बघा बाळांनो एच एस सी बोर्डचा जो सिलेबस असतो ऑलमोस्ट सेमच सिलेबस आहे तुम्हाला एम एस टी सीई टी साठी हा फक्त या दोन जे काही पॅटर्न आहेत यांचे जी एक्झाम्स होणार आहेत बाळांनो एच एस सी बोर्ड म्हणा किंवा एम एस टी सीई टी या एक्झामचं जे स्ट्रक्चर आहे ते मात्र डिफिकल्ट आहे आणि तयारी पण डिफरंट पद्धतीने करायला लागते सो आता एच एस सी बोर्डचं जे प्रिपरेशन तुम्ही करता सो ते प्रिपरेशन करण्यासाठी तुम्ही अपला चैनल आने ला जर आता आपलं चॅनल बघितलं आणि प्लेलिस्टला जर गेले तर तुम्हाला मी काही चॅप्टर्स ऑलरेडी शिकवलेले आहेत तुम्हाला अवेलेबल मिळतील आपल्या चॅप्टर चॅनलवरती तुम्ही ते एकदा जरा बघून घ्या ओके okay? आता एच एस सी बोर्डची तयारी करत असताना तुम्ही काय करायला पाहिजे जेव्हा तुम्ही एखादा चॅप्टर घेताय फॉर एक्झाम्पल चॅप्टर नंबर फर्स्ट घेत आहे राईट right? तर ते चॅप्टर नंबर फर्स्टचं जेव्हा तुम्ही प्रिपरेशन करता बाळांनो तर सगळ्यात पहिलं तुम्ही टेक्स्टबुक रीडिंग ही व्यवस्थित केली पाहिजे पण ती रिडिंग करण्यासाठी तुम्हाला तो कन्सेप्ट पहिले समजणं गरजेचं आहे ना, हा ना अंडरस्टँड एकदा कन्सेप्ट तुम्हाला कळाला ना की मग तुम्ही स्वतः टेक्स्टबुक रीडिंग व्यवस्थितपणे करू शकता राईट तर पहिली गोष्ट ही आहे की जी तुम्हाला इम्पॉर्टंट आहे एच एस सी बोर्डसाठी की पहिले कन्सेप्ट समजून घ्या त्यासाठी लेक्चर्स फॉलो करा माझे करा किंवा कोणाचेही करा पण लेक्चर्स करून तुम्ही व्यवस्थितपणे अगोदर तो चॅप्टर समजून घेऊ शकता एकदा तुम्हाला चॅप्टर समजला कि मग तुम्ही टेक्स्टबुक रीडिंग करा अरे बघा त्याच्यामध्ये काय टॉपिक्स दिले आहेत कसे दिलेले आहेत कशा पद्धतीने पॉईंट्स दिलेले आहेत मग एक्सरसाईजचे क्वेश्चन्स तुम्हाला दिलेले आहेत ते सॉल्व करा बरेच मुलं विचारतो की जर एक्सरसाईजमधले क्वेश्चन्स येतात का येतात बाळांनो मी तुम्हाला एक क्वेश्चन बँक पण देणार आहे राईट त्या क्वेश्चन बँकमधून तुम्हाला आयडिया येऊन जाईल की कशा प्रकारचे क्वेश्चन्स विचारले जातात त्यासाठी तुम्ही इथून मागे ज्या क्वेश्चन पेपर्स आहेत बोर्डाच्या राईट त्या तुम्ही रेफर करू शकता त्यातून तुम्हाला एक आयडिया येऊन जाते म्हणजे तुम्हाला एच एस सी बोर्डचं प्रिपरेशन करण्यासाठी सिम्पली आणि सोप्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर व्यवस्थितपणे टॉपिकचं अंडरस्टँडिंग पाहिजे प्रॉपर तुम्हाला माहिती पाहिजेल की कुठल्या प्रकारचे क्वेश्चन्स कसे विचारले जातात ओके okay? सो so, हे झालं तुमचं एच एस सी बोर्डसाठी त्यासाठी लेक्चर्स रेग्युलरली व्यवस्थितपणे करा ठीक आहे आता राहिला प्रश्न की सर हे करत असताना आमचं एम एस टी सीई टी कसं कवर होईल तर बघा ज्यावेळेस तुम्ही टेक्स्टबुक रीडिंग करतात तर एम एस टी सीई टीसाठी जे शॉर्ट पॉईंट्स असतात ते तुम्हाला प्रिपेर करायचे असं आता बरेच जण म्हणतो सर हे आम्हाला शॉर्ट पॉईंट्स कसे कळतील की कुठला पॉईंट कशासाठी विचारला जातो तर माझ्या चॅनलवरती ऑलरेडी एम एस टी सी टीचं पूर्ण कंटेंट तुम्हाला मिळून जाईल ओके okay? सो so, तुम्ही तसं तयारी करू शकता म्हणजे तुम्हाला शॉर्ट पॉईंट्स कळून जातील की कुठले पॉईंट आपण फोकस केले म्हणजे ते पॉईंट आपल्याला एम एस टी सीई टीसाठी बेनिफिशियल असणार एकदा प्लेलिस्ट जरा नक्की चेक करा ओके okay? तिथे तुम्हाला ते आयडिया येऊन जाईल आता राहिला प्रश्न सर एच एस सी बोर्डसाठी तर आम्हाला थेरी क्वेश्चन्स येतात बरोबर आहे राईट right? ते तुम्हाला ते तुम्हाला कुठून मिळून जातील ते तुम्हाला एक तर क्वेश्चन बँकमधून मिळून जातील जे मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे प्लस तुम्हाला समजा तुमच्याकडे काही प्रॅक्टिस पेपर्स असतील तिथून मिळून जातील किंवा प्रिवियस इयरचे जे बोर्ड क्वेश्चन्स आहे त्याच्यातून तुम्हाला मिळून जातील पण एम एस टी सीई टीला जेव्हा तुम्ही म्हणता तर आता बघा सपोज तुम्ही एखादा चॅप्टर रीड केला प्रॉपर त्याचे सर्व पॉईंट्स रीड केले ओके शॉर्ट पॉईंट्स तुम्हाला कळाले राईट सो जर तुमचं प्रॉपर चॅप्टरचं प्रिपरेशन झालेलं असेल तर जे शॉर्ट पॉईंट्स तुम्हाला जे लेक्चरमध्ये सांगितलेले आहेत ते तुमच्या लगेच लक्षात राहतील बरोबर आहे राईट मग तुम्ही काय करायचं बाळांनो की एक चॅप्टर पहिले थेरोटिकली व्यवस्थित प्रिपेअर करायचा आणि त्या सेम चॅप्टरचे लगेच तुम्ही एखादं मार्केटमधून पब्लिकेशनचं बुक घ्या कुठल्याही पब्लिकेशनचं घ्या आणि त्याच्यावरती बाळांनो लगेच एम सी क्यू सॉल्व करा एम सी क्यूची काय करा प्रॅक्टिस करा याच्याने काय होईल माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना तुमचं तुम्हा बोर्डचं प्रिपरेशन जे चाललं आहे त्याच्यासोबत तुमचं एम सी क्यू पण पॅरलली चालले पाहिजे ओके जेव्हा हे आपण पॅरलली प्रिपरेशन करतो राईट right? तेव्हा ते कन्सेप्ट अजून जास्त क्लिअर होतं आपल्या आपल्याला ती एक क्लॅरिटी मिळून जाते की अरे थेरी पण होते आहे आणि एम सी क्यू पण होत so, आहे सो असा तुम्ही एक बॅलन्स सांभाळू शकता आता राहिला प्रश्न सर याच्यात टाईम मॅनेजमेंट कसं करायचं आमचा हा गोंधळ आहे तो टाईम मॅनेजमेंट पण मी तुम्हाला सांगतो पण बाळांनो आता तुम्हाला जर रेग्युलर लेक्चर्स हवे असतील ठीक आहे कुठले थेरीचे पण रेग्युलर लेक्चर्स हवे असतील आणि एम एस टी सीई टीचे सुद्धा रेग्युलर लेक्चर्स हवे असतील क्वेश्चन सॉल्व करायचे असतील तर मी तुम्हाला माहिती आहे ऑलरेडी अनअकॅडमी ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवर अवेलेबल आहे तिथे मी एक नवीन बॅच घेऊन आले तुमच्यासाठी एम सी क्यू मॅरेथॉन फॉर पी सी एम बी ही एक क्वेश्चन प्रॅक्टिस बॅच आहे बाळांनो इथे मी तुम्हाला बायोलॉजीला अवेलेबल आहे त्याच्यानंतर मॅथ्सला जगदीश सर केमिस्ट्रीला आणि कुणाल सर फिजिक्सला ही जी बॅच आहे ना ही बॅच काय करणार आहे तर ही बॅच पूर्ण सिलेबसवरचे सी क्यू तुमच्याकडून सॉल्व्ह करून घेणार आहे ऑलरेडी ही बॅच सुरू झालेली आहे आणि जसं मी तुमच्याशी आता बोलतो ही बॅच मराठीमध्ये असणार आहे सो तुम्हाला या बॅच मध्ये एम सी क्यू प्रॅक्टिस करायला मिळतील याच्या व्यतिरिक्त माझी ऑलरेडी विजय नावाची एक बॅच चालू आहे राईट की जिथे पूर्ण बोर्डाचा सिलेबस मी चॅप्टर बाय चॅप्टर पॅराग्राफ बाय पॅराग्राफ लाईन बाय लाईन शिकवणार आहे माझ्यासोबत फिजिक्सचे पण टीचर आहेत केमिस्ट्रीचे पण टीचर्स आहेत मॅथचे पण आहेत मी स्वतः बायोलॉजी घेणार आहे आणि इंग्लिशचे पण टीचर्स आहेत तर तुम्हाला बॅचेस अवेलेबल आहे कुठे अवेलेबल आहे अनअकॅडमीच्या प्लस प्लॅटफॉर्मवर पण अनअकॅडमीची प्लस प्लॅटफॉर्म जे बॅचेस या जे तुम्हाला बघायचे असेल ॲट ए टाइम सगळ्या है ना तर तुम्हाला माझा कोड वापरावा लागेल डी एम सर आणि अनअकॅडमिक प्लस सबस्क्रिप्शन घ्यावं लागेल डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक दिलेले आहेत ठीक आहे जर तुम्ही सबस्क्रिप्शन आता घेतलं बाळांनो तर तुमच्यासाठी एक मस्त ऑफर आहे ती आहे ट्वेंटी पर्सेंट ऑफ राईट सध्या अनलॉक ट्वेंटी ही ऑफर तुमच्यासाठी आहे की जर तुम्ही माझा सर हा कोड वापरला ओके okay? तर तुम्हाला त्या ठिकाणी ट्वेंटी पर्सेंट ऑफ प्लस सबस्क्रिप्शनवर मिळणार आहे सो तुम्ही इथे बघू शकता नऊ महिने बारा महिने अठरा महिने आणि चोवीस महिन्याचे प्लांट्स तुम्हाला दिसत आहेत सध्या जी ऑफर प्राईज आहे ती तुम्हाला इथे दिसते आहे आणि सेविंग्स बघा तुमचे किती होते सो जितकं मोठं सबस्क्रिप्शन तुम्ही घेणार तितके सेव्हिंग जास्त आहे पण काही हरकत नाही तुम्ही जर आता करंटली बारावीला आहात तुम्ही नऊ महिन्याचं सबस्क्रिप्शन घेऊ शकता राईट तिथे तुम्हाला जवळपास चोवीसशे रुपये तुमची वाचून जाणार आहे नऊ हजार सहाशे साठमध्ये तुम्हाला फिजिक्स पण मिळतंय केम पण मिळतं मॅथ पण मिळतं बायो पण मिळतं पूर्ण सब्जेक्ट्स आहेत सो सत्तावीस जूनपासून तीस जूनपर्यंत ही ऑफर आहे आजच या ऑफर ऑफरचा फायदा घ्या आणि या दोघं बॅचेसला जॉईन करा याच्या संदर्भात तुम्हाला काही क्वेरीज असतील कमेंटमध्ये टाका किंवा माझा व्हॉट्सअप नंबर देईल त्याच्यावर तुम्ही मला कनेक्ट करू शकता ओके आता राहिला प्रश्न सर हे तर क्लिअर झालं पण बाळांनो तुम्ही सबस्क्राइब तर केला असेल आता पहिला प्रश्न हा उभ उभा राहतो की सर मग आता हे आम्हाला क्लिअर झालं पण आम्ही टाईमचं मॅनेजमेंट कसं करू बरोबर आहे आता तुम्हाला जर माझे फ्री लेक्चर्स पण करायचे असेल तर टेलिग्राम ग्रुप पण जॉईन करून घ्या ठीक आहे इन्स्टाला मी अवेलेबल आहे ठीक आहे व्हॉट्सअप नंबर हा माझा काही तुम्हाला क्वेरी असेल तर टाका त्याच्यामध्ये आता टाईमचं मॅनेजमेंट कसं करायचं बघा एकदम सिम्पल सांगतो तुम्ही ना सपोज आपल्याकडे प्रत्येकाकडे चोवीस तास आहेत बरोबर आहे या चोवीस तासांपैकी राईट नॉर्मली आठ तास तर आपल्याला झोप लागते म्हणजे झोप घ्यावी लागणार आहे ठीक आहे आणि उरलेला जो वेळ असतो बाळांनो कमीत कमी तीन तास या बाकीच्या गोष्टींमध्ये जेवण वगैरे वा सगळ्या 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 आपल्या पर्सनल गोष्टी असतात याच्या व्यतिरिक्त बाळांनो काही जण कॉलेजेस करतात क्लासेस करतात ओके सो त्याचा तुम्ही एक वेळ पकडून घ्या साधारण एक सहा एक तास तुम्ही तो पकडून घ्या राईट आणि उरलेला जो तुमच्याकडे आता वेळ आहे म्हणजे हे तुमचे समजा एखाद्या विद्यार्थ्याचा असं शेड्यूल आहे तीन अकरा सतरा समजा तास झाले त्याच्याकडे आता समजा सात तास उरलेले आहेत तर या सात तासांचं व्यवस्थितपणे प्लॅनिंग करा ठीक आहे आता माझे जे सेशन्स से रेग्युलरी मुलं करतात ते काय करतात माझं एक लेक्चर बर करून घेतात बायोचं लेक्चर ते असतं एक तासाचं बरोबर आहे ते लेक्चर संपलं की त्याच्यानंतर मुलं काय करतात थर्टी मिनिट्स फोर्टी मिनिट्स ते लेक्चर व्यवस्थितपणे रिवाइज करतात परत पुढच्या तीस मिनटामध्ये काय करतात पुढच्या तीस मिनिटामध्ये एम सी क्यू करतात ओके म्हणजे काय झालं बघा बोर्डची पण तयारी झाली आणि प्लस एम सी क्यू पण त्यांच्याकडून सॉल्व होऊन गेलं आणि हे दररोज करतात म्हणजे एकच तास अभ्यास करायचा आहे मी तुम्हाला सांगू का ह्युम्युलिटी इफेक्ट फार महत्त्वाचा असतो तुम्ही दररोज एक एक, एक 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 तास अभ्यास केला ना की तुमचं प्रिपरेशन व्यवस्थित होणार आहे आणि जर तुम्ही नाही केलं तर तुम्हाला हाच एक तास जेव्हा एक्झाम असते तेव्हा फार जड जातो तेव्हा प्रिपरेशनच होत नाही व्यवस्थितपणे सो असं तुम्ही काहीतरी नियोजन करू शकता आता हे झालं बायोलॉजीचं तसंच तुम्ही फिजिक्सला केमला मॅथला तुम्ही बॅलन्स करू शकता समजतंय मला काय म्हणायचं पण हे रेग्युलरली आणि कन्सिस्टंटली करणं गरजेचं आहे सो अशा पद्धतीने तुम्ही मला असं वाटतं की बारावी आणि एम एस टी सीई टीला बॅलन्स करू शकता भरपूर गोष्टी होत्या मी त्या एकत्र करून शॉर्टमध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आणि नक्कीच तुम्हाला जर या गोष्टी क्लिअर झाल्या असतील तर चांगलीच गोष्ट आहे आणि नसतील क्लिअर झालं तर काय नाही क्लिअर झालं ते कमेंट सेक्शनमध्ये टाका तुमच्या इतर मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि सांगा की रेग्युलरली आता तुम्ही लेक्चर्स करा म्हणा ठीक आहे चला मग पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटूया हॅव अ गुड डे टेक केअर ब बाय जय हिंद बाय